आजही 24 तास एक पाऊल पुढे। बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांची चढाओढ लागलेली आहे। कोट्यवधी पददलितांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचं मूळ गाव मात्र विकासापासून कोसो दूर राहिलंय। आंबेडकरांच्या स्मारकाकडेही कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही। महामानवाच्या गावच्या दुरवस्थेवर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं हे आहे आंबवडे गाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ गाव। बाबासाहेबांच्या आठवणी या गावानं त्यांच्या स्मारकाच्या रूपानं जपून ठेवल्यात। बाबासाहेबांचा अस्थि कलश आणून गावकऱ्यांनी त्यांचं स्मारक उभारलंय। आंबेडकरी जनतेसाठी आंबवडे गावातलं हे स्मारक तीर्थस्थळ झालंय। लोकप्रतिनिधी आणि सरकारला मात्र या स्मारकाचा विसर पडलाय। गावकरी स्वतःच्या खर्चातून या स्मारकाची देखभाल करतायत। बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी या ठिकाणी 1968 पासून या ठिकाणी एक जुनं बुद्ध विहार होतं। त्या जुनं बुद्ध विहार मातीच्या स्वरूपामध्ये होतं आणि त्या जुनं बुद्ध विहारामध्ये 1968 पासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन हा ह्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता। बाबासाहेबांचं गाव दुर्लक्षितच झालंय। येतात लोक, आता बऱ्याच लोकांना आता समजायला लागले की बाबासाहेबांचं मूळ गाव आहे हे। येतात तेवढ्याच पुरती आश्वासनं देतात, निघून जातात, पुढे काहीच नाही, काहीही नाही। हे जे काय आहे आता तुम्ही जे बघताय ते आम्ही सगळं गावाल्यांच्याच मेहनतीचं फळ आहे। आंबेडकरांच्या नावानं अनेक राजकीय पक्ष ज्यांना दलित पददलितांच्या उद्धारासाठी आयुष्य खर्ची घातलं त्या आंबवडे गावच्या आणि स्मारकाच्या विकासाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे हे दुर्दैवीच म्हणावं लागेल। झी 24 तासाठी रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।